सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। सन्मान महाराष्ट्र, नातं महाराष्ट्राचं, देणं मराठीचं। जय परशुराम। मी अभिजित आपटे जागतिक ब्राह्मण महासंघातर्फे आपल्याला एक विनंती करतोय संपूर्ण ब्राह्मण समाजाला की आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपले जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यासाठी लढलं पाहिजे। अनेक वेगवेगळ्या संघटना ब्राह्मण समाजामध्ये आहेत पण त्या फक्त गेट टुगेदर करण्यासाठी आहेत किंवा फोटो सेशन करण्यासाठी आहेत किंवा निवडणुकीच्या काळामध्ये राजकारण करून पैसे खाण्यासाठी निर्माण झालेले आहेत। अशा फसव्या ब्राह्मण संघटनांचे हात सोडा आणि जागतिक ब्राह्मण महासंघाकडे या। आपण एका महत्त्वाच्या विषयाला हात घालतो आहोत। गेल्या 70 वर्षामध्ये ब्राह्मण समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणत्याही ब्राह्मण संघटनेने प्रयत्न केलेले नाही आहेत। कुळ कायद्यामध्ये हजारो एकर जमिनी ब्राह्मण समाजाच्या गेलेल्या आहेत। ब्राह्मण समाजातली अनेक कुटुंब ही देशोधडीला लागलेली आहेत। आज जर आपण पाहिलं तर MIDC असो, रस्ते असो, एखादा प्रकल्प असो, सरकार त्यासाठी जमीन अधिग्रहण करतं त्यावेळेला त्यांना त्याचा मोबदला दिला जातो। परंतु ज्यावेळेला काँग्रेसच्या काळामध्ये कुळकायदा करण्यात आला त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा मोबदला ब्राह्मण समाजातल्या लोकांना देण्यात आला नाही। तर तो मोबदला पुन्हा एकदा देण्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे, आपण एकत्र आलं पाहिजे, एक मसुदा तयार झाला पाहिजे आणि त्यासाठी परिषद बोलवली जाईल आणि त्यासाठी आपण आमच्या स्क्रीनवर दिलेल्या ज्या नंबरवर संपर्क साधा आणि जागतिक ब्राह्मण महासंघाचे हात बळकट करा। जय परशुराम।